लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंगेशला घरी बघून सिंधूला धक्का बसतो ती मंगेशला विचारते की तू इथे कसा त्यावर मंगेश सांगतो की मला यांनी इथे बोलावून घेतला आहे त्यामुळे सिंधू ऋतुजा आणि रेशमाला विचारते की मला न विचारता तुम्ही मंगेशला इथे का बोलावलं त्यावर ऋतुजा म्हणते की आम्ही त्याला मुद्दामच घरी बोलावून घेतलं कारण तू तर आम्हाला काही सांगतच नाही आणि त्यामुळे सिंधू चिडून त्यांना विचारते की नक्की काय जाणून घ्यायचं आहे तुम्हाला त्यावर ऋतुजा म्हणते की सावीचा बाप कोण आहे हेच आम्हाला त्याला विचारायचं होतं आणि ते ऐकून सिंधू खूप चिडते ती म्हणते की जर तुम्ही पुन्हा मला सावीबद्दल काही विचारलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे आणि मग ती मंगेशला घेऊन घराबाहेर पडते मात्र मंगेशचा रुमाल त्याच ठिकाणी राहिलेला असतो त्यामुळे ऋतुजा आणि रेश्मा खूपच खुश होतात मात्र त्यानंतर रेश्मा ऋतुजाला विचारते की जर सिंधूला समजलं की आपण मंगेशचे सॅम्पल डी एन ए टेस्टसाठी पाठवले आहेत तर काय होईल आणि तिचा तो प्रश्न ऐकून ऋतुजासुद्धा खूप घाबरते तर दुसरीकडे मंगेश आणि सिंधू घराबाहेर येतात मंगेश सिंधूला विचारत असतो की तुला नक्की काय झाले त्यावर सिंधू म्हणते की बघितला ना आतमध्ये त्या कशा बोलत होत्या त्यावर मंगेश म्हणतो त्यांचं जाऊ दे पण तुला काय झालं आहे तू बाहेर गेली होती तिथे काही झालं आहे का आणि त्यावर सिंधू रडतच हो म्हणते ती मंगेशला सांगते की मी राघवला भेटण्यासाठी गेले होते आणि तिथे ते मला सतत खोदून खोदून सावी नक्की कोणाची मुलगी आहे हा प्रश्न विचारत होते आणि त्यावर मंगेश आनंदाने विचारतो मग तू त्यांना सांगितलं का त्यावर सिंधू म्हणते नाही मंगेश मला खूप भीती वाटत होती आणि ते ऐकून मंगेशला हसूच येतं मात्र सिंधू म्हणते की तू प्लीज मस्करी करू नको ना आणि त्यामुळे मग मंगेश तिला विचारतो की नक्की काय झालंय सिंधू कशाची भीती वाटते तुला सावी तुझ्यापासून जा दूर जाईल या गोष्टीची का आणि त्यावर सिंधू म्हणते हो कारण सावीच्या मनात राघव विषयी खरंच खूप प्रेम आहे आणि जर तिला समजलं ना की राघवच तिचे बाबा आहेत तर ती त्यांच्यापासून दूर नाही जाणार आणि राघवही सावीला त्यांच्यापासून दूर नाही करणार या जगात सावीशिवाय माझं दुसरं कोणीही नाही मी तिच्याशिवाय नाही रे राहू शकत मात्र मंगेश तिला समजावतो कि होनार की असं काही होणार नाही परंतु सिंधू काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की काही झालं तरी मी कधीच राघवला कळू देणार नाही की सावी त्यांची मुलगी आहे एकदा का विनूची रेस झाली की मी आणि सावी दहीगावला शिफ्ट होणार त्यानंतर सात दिवसांनी डी एन ए रिपोर्ट येणार असतात त्यामुळे ऋतुजा आणि रेश्मा खूपच खुश असतात आणि हसतच एकमेकींना म्हणत असतात की आज खूप मजा येणार आहे तर रुक्मिणीसुद्धा म्हणते की मजा तर येणार आहे एकदा का सावीचे डी एन ए रिपोर्ट त्या मंगेशसोबत मॅच झाले की राघव त्या सिंधूला घराबाहेर काढेल त्याच्या नजरेतून ती कायमची उतरेल खरंच खूप मजा येणार आहे आणि ते ऐकून ऋतुजा आणि रेश्मा सुद्धा खुश होतात त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो तो खूप नाराज असतो आणि खाली मन घालून तिथेच बसतो त्यामुळे रुक्मिणी त्याला जवळ बोलावते आणि काय झालं आहे असं विचारते आणि त्याच वेळी राघवही तिथे येतो तो सुद्धा विनूला काय झालं बाळा असं त्याला प्रश्न विचारतो आणि त्यावर विनू म्हणतो की मला मम्माची खूप आठवण येत आहे तिने मला सांगितलं होतं की मी तुझ्यासोबत प्रॅक्टिसला येईल पण आता ती इथे नाहीये मी त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं मात्र राघव त्याला समजावतो की मम्मा त्याच्या मम्माची काळजी घेण्यासाठी गे गेली आहे ना त्यामुळे तिला थोडा उशीर होतोय पण तू काळजी करू नको ती लवकरच येईल तर विनू राघवला विचारतो की मम्मा नाही तर तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिसला याल का मात्र राघवलासुद्धा महत्त्वाचं काम असतं त्यामुळे तो नाईलाजाने विनूला नकार देतो त्यामुळे विनू नाराज होतो परंतु त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते ती विनूला दूध देत म्हणते की दूध काय होतं माहिती आहे ना तुला त्यावर विणू सांगतो हो आपले बोन्स स्ट्रॉंग होतात त्यावर सिंधू म्हणते आणि आपल्या ब्रेन स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला एकट्याने प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यावर विनूसुद्धा हो म्हणतो तर सिंधू त्याला छान पद्धतीने समजावते आणि मग विनु स्वतःच राघवला सांगतो की बाबा तुम्ही जा तुमच्या कामासाठी मी एकटा प्रॅक्टिस करेल आणि ते ऐकून राघवला खूप आनंद होतो तो सिंधूचे आभार मानतो रुक्मिणी ऋतुजाने रेश्मा मात्र नेहमी प्रमाणे सिंधूकडे रागातच बघत असतात आणि मग त्यानंतर रुक्मिणी राघवला म्हणते की आज मी घरी विनूसाठी पूजा ठेवली आहे तू लवकर घरी ये आणि ते ऐकून राघवला आनंद होतो तो रुक्मिणीला सांगतो की आधी मी विनूला प्रॅक्टिससाठी ड्रॉप करतो त्यानंतर माझं काम करतो आणि मग घरी येतो पण जर मला उशीर झाला तर तुम्ही पूजा ओरकून घ्या माझ्यासाठी थांबू नका आणि मग तो विनूला घेऊन घराबाहेर पडतो आणि मग त्यानंतर काही वेळाने रुक्मिणी पूजेला सुरुवात करते ऋतुजा तिला विचारते की गुरुजी आले नाहीत का त्यावर रुक्मिणी सांगते की त्यांनी मला पूजा रेकॉर्ड करून पाठवली आहे त्याप्रमाणे मी करते आणि मग ते सर्वजण पूजा करतात आरती करतात रुक्मिणी देवाकडे प्रार्थना करते की रेस मधल्या सगळ्या मुलांसोबत विनूला पळता येऊ दे आणि मग त्यानंतर ती घरी काही बायकांना बोलावून घेते ती त्या बायकांची ऋतुजा आणि रेश्मासोबत ओळख करून देते आणि मग त्यांना त्यांच्यासाठी चहा बनवायला सांगते मात्र रेश्मा आणि ऋतुजा चहा बनवायला काही पटकन किचनमध्ये जात नाही परंतु रुक्मिणीने रागातच सांगितल्यावर त्या किचनमध्ये जातात त्याचवेळी सिंधूसुद्धा घरी येते रुक्मिणी मुद्दाम सिंधूला म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत प्लीज या मी तुमची यांच्याशी ओळख करून देते त्यामुळे सिंधू तिथेच थांबते तर रुक्मिणी सिंधूला स्वतःच्या जवळ बसायला सांगते आणि रुक्मिणीचं हे बदललेलं वागणं बघून सिंधूला धक्काच बसतो ती मनाशी म्हणत असते की काकू अचानक माझ्यासोबत इतक्या चांगल्या का वागत आहेत नक्की यांच्या मनात काय असेल तर इकडे रुक्मिणी त्या बायकांना म्हणत असते की या आहेत डॉक्टर सिंधू सावंत माझा नातू आहे ना विनायक त्याच्या पायावर या उपचार करतात पुढे ती म्हणते की यांच्या आप्पांनी यांच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत त्या खरंच खूप चांगल्या डॉक्टर आहेत आणि ते ऐकून राजश्री मनाशी म्हणत असते की वहिनींचं हे नक्की काय चाललंय त्या या बायकांच्या समोर सिंधूचं अपमान तर करणार नाहीत ना तर सिंधूसुद्धा मनाशी म्हणत असते की काकू माझं इतकं कौतुक का करतायत त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे तेच मला कळत नाही आणि मग त्यानंतर राजश्रीला तिथे बघून रुक्मिणी म्हणते चल मी तुझीसुद्धा यांच्याशी ओळख करून देते आणि मग ती राजश्री आणि सिंधूला सांगते की ही तिन्ही कुटुंब आपल्या सोसायटीमध्ये नव्यानेच राहायला आली आहेत आणि त्यांची आपल्याशी ओळख हवी म्हणूनच मी त्यांना घरी बोलावलं आणि मग त्यानंतर ती राजश्रीला त्यांच्यासाठी पाणी आणायला सांगते मात्र सिंधू पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि त्यावेळी रेशमा आणि ऋतुजा हसतच एकमेकींना म्हणत असतात की आज डी एन एचे रिपोर्ट येणार आणि एकदा का सावीचे डी एन ए रिपोर्ट त्या मंगेशसोबत मॅच झाले की मग राघव हो। स्वतःहून साविला आणि सिंधूला घराबाहेर काढणार पण त्यांचं हे बोलणं नेमकं सिंधू ऐकते आणि तिला धक्का बसतो तिच्या लक्षात येतं की त्या दिवशी सावीचे सॅम्पल घेण्यासाठीच या दोघीजणी आपल्या रूममध्ये आल्या असणार आणि मंगेशलाही त्यांनी यासाठीच घरी बोलावलं असणार आणि त्याचवेळी कुरिअरवाला येतो आणि तो, तो रुक्मिणीकडे एक पार्सल देतो त्यानंतर सिंधू सगळ्यांसाठी पाणी घेऊन येते तर, तर रुक्मिणी हसतच सिंधूकडे बघतच त्यांनी म्हणत असते की आता तुला घराबाहेर काढणं सोपं जाईल त्याचवेळी राघवही तिथे येतो रुक्मिणी त्याला म्हणते की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ती माना माना ते इन्व्हलप राघवकडे देते त्यामुळे सिंधू खूप घाबरते ती मनाशी म्हणत असते की काही झालं तरी राघवला कळता कामा नाही की सावी त्यांची मुलगी आहे आणि मग काय करता येईल असा विचार करत असताना तिचं देवासमोरच्या आरतीकडे लक्ष जातं ती पटकन आरती घेऊन येते आणि राघवला म्हणते की विनूसाठी पूजा ठेवली होती त्याचीच ही आरती आहे आणि तुम्ही आरती घ्या आणि मग ती राघवला दोन्ही हातांनी आरती घ्यायला सांगते त्यामुळे राघव ते, ते, ते इन्व्हलप खाली ठेवतो आणि आरती घेतो आणि मग त्यानंतर सिंधू आरतीचं ताट अशा प्रकारे ठेवते ज्यामुळे ते खाली ठेवलेलं इन्व्हलप जळून जातं त्यामुळे रुक्मिणी ऋतुजा आणि रेश्मा यांना मोठा धक्का असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू मीडियाला घरी बोलावते आणि सगळ्यांसमोर सांगते की या आमदार रुक्मिणी रत्नपारकी यांनी माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलीची डी एन ए टेस्ट केली आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर रुक्मिणीला सगळ्या मीडियासमोर सिंधूची माफी मागायला ला लागते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा